कित्येक भाग आजही पाण्याच्या एका थेंबासाठी तरसलेला आहे. डोक्यावर रिकामी घागर घेऊन कित्येक महिलांचा प्रवास अजून सुद्धा चालू आहे. पुरेसा पाऊस पडून सुद्धा मुंबईसारख्या शहरांचा पाणी प्रश्न अजूनही ज्वलंत आहे. टँकरच्या पाठीमागे धावणाऱ्या सुनील कावळेसारख्या कित्येक तरुणांचा बळी अजून सुद्धा जातोय. दक्षिण भारतातल्या कावेरी नदीच्या प्रश्नावरून केरळ तमिळनाडू पाँडेचेरीमध्ये असलेले वाद, कृष्णा नदीच्या पाणी प्रश्नावरून महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेशमध्ये असलेले वाद आणि उत्तर भारतातल्या रावी नदीच्या प्रश्नावरून पंजाब आणि हरियाणामध्ये असलेले प्रश्न, हे प्रश्न अजून सुद्धा सुटू शकले नाही. ते सुटण्यासाठी ज्या मुद्द्यावरती आपण आजपर्यंत आश्वासक चित्र म्हणून थांबलेलो आहोत त्याच मुद्द्यावर आपल्या समोर बोलण्यासाठी उभा आहे. नमस्कार, मी आलसे हर्षवर्धन चंद्रकांत आपल्या समोर विषय मांडतोय, जलसंवर्धन आपली जबाबदारी. नेहमीची येतो पावसाळा ही म्हण फार वर्षापूर्वीपासून आपल्याकडे आहे, पण वर्तमान स्थितीमध्ये पावसाचा विचार करत असता त्याचा कालावधी, त्याचं प्रमाण आणि वितरण या गोष्टीचा विचार करता त्यात मोठ्या प्रमाणात आजपर्यंत बदल होत आलेले आहेत. एकीकडे जागतिक तापमानामध्ये दरवर्षी होत चाललेली वाढ आणि हवामानाचं बदलतं स्वरूप लक्षात घेता ते विचार केंद्रस्थानी ठेवता भविष्यामध्ये याच पावसाचं चित्र अजूनही विदारक असण्याची चिन्ह आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 2/3 जनता आजही वर्षातला किमान एक महिना तरी भीषण पाणी टंचाईला सामोरी जाते. या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवरती काही बाबींचा गांभीर्याने आज आपल्याला विचार करावा लागेल. जागतिक पातळीवर एखाद्या देशाची पाणी समृद्धी किंवा पाणी टंचाई कुठल्या गोष्टीवरून ठरवली जात असेल तर ती त्या देशाची लोकसंख्या आणि तिथं उपलब्ध असलेल्या पाणी साठ्याच्या समीकरणावरून ठरवली जाते. भारताच्या लोकसंख्येचा विचार करत असता दरवर्षी झपाट्यानं त्यामध्ये वाढ होत चाललेली आहे, तर दुसऱ्या बाजूला त्याच वेगानं इथल्या जमिनींचं विभाजन होत चाललेलं आहे. जमिनीच्या होत चाललेल्या प्रत्येक तुकड्याला प्रत्येक जण स्वतंत्ररित्या विहीर आणि इंधन विहिरींच्या माध्यमातून पाण्याची सोय करू पाहतोय, पण या सगळ्या गोष्टीचा भूजलावरती दरवर्षी ताण वाढत चाललेला आहे. आणि म्हणूनच पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, अकोला आणि धुळे या पट्ट्यातल्या एकूण 16 जिल्ह्यांमध्ये दरवर्षी भूजलाची पातळी ही 10 सेंटीमीटरनं खालावत चाललेली आहे. एकीकडे पावसाचा वाढलेला बेभरवशेपणा आणि दुसऱ्या बाजूला आजपर्यंत कोरडवाहू शेती करणारा सुद्धा बागायत शेतीचा आग्रह धरू लागलाय. उसासारख्या नगदी पिकांना हल्लीचा शेतकरी जास्त पसंती देऊ लागलेला आहे. हरित क्रांतीनंतर जे सुधारित बियाणं वाण आलेली आहेत त्यांना पाण्याची पावसाची अधिक प्रमाणात गरज आहे. मात्र या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची 81% जमीन ही बेसॉल्ट खडकांनी बनलेली आहे. या खडकामध्ये पावसाच्या एकूण प्रमाणापैकी पाणी मुरण्याचं प्रमाण हे 1% सुद्धा कमी आहे. अशा वेळी सुद्धा आपण जर विंधन विहिरी हजार फुटांपर्यंत काढणार असू तर भूशास्त्राची मांडणी सुद्धा आपल्याला कधीतरी समजून घ्यावी लागेल. भूशास्त्र सांगतं की आज 1000 फुटांवरचं जे पाणी आपण काढत आहोत ते 1000 फुटावरचं पाणी 2500 वर्षांपूर्वी खडकांच्या भेगांमध्ये साचलेलं आहे. याचा अर्थ हजारो पिढ्यांच्या पूर्वी साचलेलं पाणी जर आपण उपसत असू तर पुढच्या पिढ्यांसाठी आपण नक्की काय ठेवणार आहोत हा मोठा प्रश्न आहे. जास्त खोलीवरचं पाणी वरती आणण्यासाठी त्या ताकदीच्या यंत्रांची गरज आहे. त्या यंत्रांची किंमत, त्या यंत्रांसाठी लागणारी वीज, विजेची किंमत, हा सगळा आर्थिक तोटा सुद्धा आपल्याला सहन होणार आहे का, याही बाबींचा विचार या विषयाच्या अनुषंगानं करावा लागेल. महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासाचा किंवा मध्ययुगीन इतिहासाचा जर आपण अभ्यास केला तर आपले पूर्वज हे दैनंदिन गरजेसाठी, शेतीसाठी आणि उद्योगांच्या प्रश्नांसाठी भूपृष्ठीय जलावर म्हणजे जमिनीवर असलेल्या पाण्यावर अवलंबून होते. आणि अडचणीचा काळ निर्माण झाला तर ते भूजलाचा शोध घ्यायचे. वर्तमान स्थितीचा विचार करत असता आपण दैनंदिन गरज आणि उद्योगधंद्यांसाठीच भूजलावरती अवलंबून आहोत. याचा अर्थ उद्या जर अडचणीचा काळ निर्माण झाला तर पाण्याचा कुठला पर्याय आपण निर्माण करत आहोत हा मोठा प्रश्न आहे. राहतो पर्याय एकच, तो म्हणजे स्थलांतराचा, जो 14व्या शतकातल्या कुप्रसिद्ध असलेल्या दुर्गादेवीच्या दुष्काळापासून चालत आलेला आहे. पण या स्थलांतरामुळे आजपर्यंत शहरीकरण, शहरात वाढलेल्या झोपडपट्ट्या, निर्माण झालेले आरोग्याचे प्रश्न आणि सातत्याच्या स्थलांतरामुळे विद्यार्थ्यांचा हातचं तुटत चाललेलं शिक्षण अशा कित्येक गंभीर समस्या निर्माण केलेल्या आहेत. म्हणून जलसंवर्धन हे केवळ पाण्याच्या उपलब्धतेसाठी नव्हे तर अप्रत्यक्षरित्या होणाऱ्या सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणाच्या दृष्टीनं सुद्धा आपल्याला समजून घ्यावं लागेल. या विषयाची दुसरी सुद्धा एक बाजू आहे जी मध्यंतरी नितीन गडकरींच्या वक्तव्यातून समोर आलेली होती. ते म्हणाले होते की जागतिक बँक सुद्धा जेव्हा या देशामध्ये पाण्याची कमतरता आहे असं म्हणते तेव्हा मनस्ताप होतो. या देशात खरं तर पाणी मुबलक स्वरूपात उपलब्ध आहे. जर नितीन गडकरींची ही मांडणी खरी असेल तर पी साईनाथ यांची बाजू सुद्धा आपल्याला समजून घ्यावी लागेल. पी साईनाथ म्हणतात की या देशामध्ये पिकं आज पाण्याविना होरपळून चाललेली आहेत, पण दुसऱ्या बाजूला मात्र मेट्रो सिटीत प्रत्येक मजल्यावरती एक एक स्विमिंग पूल उभारला जातोय. उरुग्वे सारखा अवघात 3 कोटी लोकसंख्या असलेला देश 2003-04 साली एक धोरण स्पष्ट करतो की पाणी ही नैसर्गिक साधन संपत्ती आहे आणि त्याच्यावर जर कोणाची मक्तेदारी निर्माण होत असेल तर तो गुन्हा आहे. या गोष्टीचा विचार करत असताना भारतामध्ये जर एका बाजूला पाण्याविना पिकं होरपळून जात असतील तर दुसऱ्या बाजूला एकही दारूचा कारखाना पाण्याविना बंद पडलेला आपल्याला दिसत नाही. याचा अर्थ इथं पाण्याची मक्तेदारी निर्माण होतीये का? जर ती होत असेल तर त्यापासून सुद्धा संवर्धन आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. मग शेवटी प्रश्न राहतो की हे संवर्धन कसा करायचं? तर महाराष्ट्र भूजल विकास आणि व्यवस्थापन अधिनियम 2009 आपल्याला अनेक मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. 1992 अहमदनगर जिल्ह्यातलं हिवरे बाजार हे गाव, ज्याची दुष्काळग्रस्त गाव म्हणून ओळख होती, तेच हिवरे बाजार गाव आज जगाला दुष्काळावरती मात कसं करायचं
या संदर्भात मार्गदर्शक सूचना देत आहे त्यांनी केवळ या अधिनियमाचा अवलंब केला म्हणून. जगप्रसिद्ध राज्यशास्त्राचा अभ्यासक लास्की याचं विधान आहे की कायदा हे नेहमीच आज्ञा असते असं नाही तर ते कधी कधी आव्हान सुद्धा असतं. त्या गावानं हा कायदा हे अधिनियम आव्हान म्हणून स्वीकारलं, आपल्याला सुद्धा आता ते एक आव्हान म्हणून स्वीकारावं लागेल. चेन्नईमध्ये निर्माण झालेली पाण्याची आणीबाणी, मिर्जेहून लातूरला रेल्वेनं पुरवलेलं पाणी किंवा देशाची टँकरची राजधानी म्हणून राहुरीची होत चाललेली ओळख, या सगळ्या गोष्टींचा विचार करत असता आपल्याला वेळीत सावध होण्याचं शहाणपण दाखवणं हीच काळाची गरज आहे. आपण सावध होण्याचं शहाणपण दाखवूया इतकाच आशावाद व्यक्त करतो आणि संवर्धनासाठी प्रत्येक जण एक पाऊल पुढे टाकेल अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. मनपूर्वक धन्यवाद.